नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता मायग्रेनसाठी ट्रीटमेंट काय असते हे बघूया. जशी लक्षणांची तीव्रता प्रत्येक माणसासाठी वेगवेगळी असू शकते, तशीच ट्रीटमेंटसुद्धा वेगवेगळी असू शकते. या मायग्रेनची जी ट्रीटमेंट असते ती साधारण 3 स्टेप्समध्ये असते. तर एक तुम्हाला जो ॲक्यूट त्रास होत असतो, म्हणजे तुम्हाला जर आत्ता ताबडतोब खूप डोकेदुखी होतीये, तुम्हाला मळमळ उलटी होतीये, तर त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही औषधं प्रिस्क्राईब करू शकतात. तर ही झाली ॲक्यूट ट्रीटमेंट, म्हणजे तुम्हाला जी जी काही लक्षणं दिसत आहेत त्या लक्षणांवरून डॉक्टर तुमचा तो त्रास इमिजिएट कमी करण्यासाठी जी ट्रीटमेंट देतात ती आहे ॲक्यूट ट्रीटमेंट. दुसरी स्टेप आहे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. तर या प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटमुळे काय होतं, तर तुम्हाला हा जर त्रास तीव्र असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी काही गोष्टी किंवा काही जीवनशैलीतले बदल, आहारातले बदल डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करू शकतात. त्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी आणि तीव्रता कमी व्हायला मदत होते. ही आहे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. काही औषधांचं कॉम्बिनेशन, लाईफस्टाईलमध्ये केलेले चेंजेस आणि तुमच्या आहारात केलेले चेंजेस, या 2 स्टेप्समध्ये मायग्रेनची ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे जर तुम्हाला तीव्र त्रास नसेल आणि तुम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलात, तर काही काही नुसत्या लाईफस्टाईलच्या चेंजेसमुळे किंवा आहारातील बदलांमुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास कमी होऊ शकतो. मायग्रेनचा अटॅक ज्या गोष्टींमुळे येतो किंवा ज्या गोष्टींमुळे वाढतो, तीव्र होतो, ज्याला आपण ट्रिगरिंग फॅक्टर्स असं म्हणतो, तर हे ट्रिगरिंग फॅक्टर्स जर आपण टाळले तर मायग्रेनचा आजार कमी होऊ शकतो किंवा त्याच्या लक्षणांमध्ये फरक पडू शकतो. ही जी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे ही 5 गोष्टींमुळे कमी करता येऊ शकते. या ट्रीटमेंटचा शॉर्ट फॉर्म आहे सीड्स, SEEDS. हे लक्षात राहायला सोपं जावं म्हणून मी सीड्स सांगतीये. आता ह्या सीड्स मधला पहिला S जो आहे त्याचा अर्थ आहे स्लीप. तुमच्या झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा फिक्स करा. अतिप्रमाणात किंवा कमी प्रमाणात झोप घेणं कमी करा आणि झोपेच्या आधी मोबाईल आणि TV बघणं कमी करा. ई स्टँड्स फॉर एक्सरसाइज. तर एक्सरसाइजमध्ये चालणे, योगा करणे, स्ट्रेचेस करणे, प्राणायाम, यातला तुम्हाला जमेल तेवढा वेळ, जमेल तो तुम्ही व्यायामाचा प्रकार करा, पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. दुसरा ई आहे ईट हेल्दी. पौष्टिक, संतुलित आणि होम मेड फूड खा. जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करा, त्यामुळे सुद्धा तुमचा हा त्रास कमी होईल. डी स्टँड्स फॉर डायरी. म्हणजे तुम्हाला जर असा प्रकारचा काही त्रास असेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला मायग्रेनचा त्रास होतोय, तर त्याची डायरी मेंटेन करा. म्हणजे हे त्रास टाळून, म्हणजे तुम्हाला कारणं आणि ट्रिगरिंग फॅक्टर्स लक्षात येतील आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला व्यवस्थित उत्तरं देता येतील. की आठवड्यातनं तुम्हाला किती वेळा हा त्रास होतो, महिन्यातनं किती वेळा होतो, कुठल्या गोष्टींनी वाढतो, अशी डायरी मेंटेन करा, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि S स्टँड्स फॉर स्ट्रेस. तुम्हाला जर काही ताणतणाव असतील तर ते ताणतणाव देणाऱ्या गोष्टी कमी करा. काही छंद वर्ग जोपासा. तुम्हाला जे आवडतात त्या गोष्टी करा, ज्या आवडत नाहीत त्या गोष्टी टाळा. त्यामुळे तुम्हाला टेन्शन, स्ट्रेस येणार नाही. पुस्तकं वाचायला सुरुवात करा. आवडत्या गोष्टी करा, त्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि आपोआपच हा त्रास कमी होईल. खरं सांगू का, हे मायग्रेनचे अटॅक हे फार फार त्रासदायक असतात. यामुळे कित्येक जणांना त्यांचं दैनंदिन काम करणंसुद्धा अवघड होऊन बसतं. हा आजार जर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतला, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी जर हा आजार चांगल्या पद्धतीने समजून घेतला, तर हा व्यवस्थित मॅनेज करता येऊ शकतो. आणि म्हणूनच माहिती व्हावी म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. याचा तुम्हाला जरूर फायदा होईल, कारण हा काही काही जणांसाठी साधासुद्धा नुसता डोकेदुखीचा प्रकार नसून अतिशय त्रासदायक आजार आहे.